नमस्कार, कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण प्रोटीन्स, विटामिन्स, आयरन, कॅल्शियमने भरपूर अशी इम्युनिटी बूस्टर लाडूंची रेसिपी बनवणार आहोत. काम करताना शरीराला येणारा थकवा, हाडांचे दुखणे, ॲसिडिटी, गॅस, मायग्रेन, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तसेच शरीराच्या अनेक समस्यांवर हे लाडू फारच लाभदायक आहेत. हे लाडू तुम्ही उन्हाळा, हिवाळा, पावसाळा तीनही ऋतूंमध्ये खाऊ शकता. डिलिव्हरीनंतर स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी देखील हे लाडू फारच गुणकारी आहेत. हे लाडू तुम्ही एकदा बनवून 2 ते 3 महिने अगदी आरामशीर खाऊ शकता. ह्या लाडूंचा सुगंध आणि चव एवढी छान लागते की अगदी छोटी मुलं देखील हट्टाने हे लाडू तुमच्याकडे मागून खातील. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच हे लाडू फारच गुणकारी ठरतील. चला तर मग आपण आपली आजची ही अतिशय गुणकारी अशी रेसिपी बनवायला लगेचच सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. मी सर्व घटकांची मापे ही तुम्हाला वाटीच्या सहाय्यानेच दाखवणार आहे. तर हे एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आपण अगदी मंद आचेवर हलकेशी भाजून घेणार आहोत. सुकं खोबरं हे मेंदूच्या विकासासाठी, झोप न येण्याच्या समस्यांवर, स्किनसाठी, स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी, ॲसिडिटी, शरीरातील रक्ताची कमी, अंगावर येणारी सूज अशा अनेक विकारांवर खोबरं हा एक फारच गुणकारी घटक आहे. ह्याला अगदी जास्त लालसर होईपर्यंत भाजायचं नाही आहे, त्याने हे चवीला कडवट लागेल. तर अगदी हलकंसं हे खोबरं भाजून घेतल्यानंतर आपण ह्याला लगेचच कढाईमधून काढून घ्यायचं आहे. ह्यानंतर आता त्याच वाटीच्या मापाने आपण हे अर्धी वाटी अक्रोड आणि अर्धी वाटी बदाम देखील मंद आचेवर भाजून घेणार आहोत. अक्रोड आणि बदाम हे आपल्या हार्टसाठी, ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच कॅन्सरवर देखील फारच लाभदायक आहेत. ह्या घटकांमधून आपल्या शरीरासाठी मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, मॅंगनीज, मॅग्नेशियम, कॉपर, फॉस्फरस, झिंक, आयरन, प्रोटीन आणि फॉलिक ॲसिड मिळतं. ओमेगा 3, फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन B2 इत्यादी अनेक उपयुक्त घटकांचा आपल्या शरीरासाठी ह्याच्या सेवनाने फायदा होतो. ह्याला देखील आपण अगदी मंद आचेवर हलकंसं भाजून घेतल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. ह्यानंतर आता त्याच वाटीच्या मापाने आपण हे अर्धी वाटी सफेद तीळ, अर्धी वाटी खसखस आणि ही 2 चमचे बडीसोप अगदी मंद आचेवर एकसारखे हलवत हलकेसे भाजून घेणार आहोत. हे तीनही घटक अगदी नाजूक असल्यामुळे आपण ह्यांना एकत्र भाजायला घेतलेलं आहे. ह्या तीनही घटकांमधून आपल्या शरीरासाठी मुबलक प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, कॉपर, झिंक, खनिज इत्यादी अनेक पोषक तत्वे मिळतात. ह्यांचं रोज सेवन केल्याने अन्नपचनाच्या तक्रारी दूर होतात, त्वचा तजेलदार होते, हाडांना आतून बळकटी येते, तणाव तसेच डिप्रेशनच्या समस्या दूर होतात, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, रक्तदाब नियंत्रणात राहतो तसेच मन शांत व झोप छान लागते. ह्याचसोबत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील हे घटक आपल्या शरीरासाठी फारच गुणकारी ठरतात. ह्यांना देखील आपण मंद आचेवर हलकंसं भाजून घेतल्यानंतर डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. इथे मी हे भाजलेलं सुकं खोबरं एका डिशमध्ये आणि हे भाजलेले बदाम, अक्रोड, सफेद तीळ, खसखस आणि बडीसोप एका डिशमध्ये काढून थंड करायला ठेवले होते. हे सर्व घटक पूर्णपणे थंड झालेले आहेत. सर्वात प्रथम आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात हे सुकं खोबरं दळून घेणार आहोत. तर हे पहा, साधारण एवढं बारीक असं हे भाजलेलं सुकं खोबरं आपण ह्या ठिकाणी दळून घेतलेलं आहे. ह्याला आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया. ह्यानंतर आता हे दुसऱ्या डिशमधील बाकीचे घटक आपण ह्या मिक्सरमध्ये दळायला घालूया. तर हे पहा, आपण हे देखील अगदी बारीक दळून घेतलेलं आहे. ह्याला देखील आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया. ह्यानंतर आता ह्या ठिकाणी मी ही 100 ग्रॅम खडीसाखर घेतलेली आहे. हिला मी अगोदर खलबत्त्यात कुटून मग मिक्सरमध्ये तिची अगदी बारीक पावडर तयार करून घेणार आहे. आणि हे थोडंसं जायफळ, 9-10 लवंगा आणि ही 1/2 चमचा काळी मिरी ह्यांना मी खलबत्त्यामध्ये एकत्रच बारीक कुटून घेणार आहे. तर आता ही मिक्सरला दळलेली खडीसाखर आपण ह्या मिक्सरला दळलेल्या घटकांमध्ये घालून घेऊया. खडीसाखर ही देखील आपल्या शरीरासाठी फारच गुणकारी ठरते. खडीसाखरेमुळे शरीराला येणारा थकवा दूर होतो. तसेच काम केल्यानंतर किंवा उन्हातून चालून आल्यावर हिचं सेवन केलं तर उष्णतेचा प्रकोप आणि शरीराला येणाऱ्या थकव्यासाठी व दम लागण्याच्या समस्येवर देखील ही खडीसाखर फारच गुणकारी ठरते. यासोबतच आपण हे खलबत्त्यात कुटलेलं जायफळ, काळी मिरी आणि लवंगाची पूड ह्याच्यामध्ये घालून घेऊया. हे तीनही घटक आपल्या शरीरातील वात, कफ तसेच घशाच्या समस्यांवर देखील फारच गुणकारी ठरतात.
यासोबतच निद्रादोष दूर होऊन आपल्याला ह्याचं सेवन केल्याने अगदी शांत झोप लागायला मदत होते आणि झोप चांगली झाली की शरीरातील अनेक आजार देखील दूर होतात व मायग्रेनचे प्रॉब्लेम्स देखील ह्याच्यामुळे सॉल्व होतात. यासोबतच आपण ह्याच्यामध्ये 1/4 चमचा वेलची पूड घालून ह्याला एकदा अगोदर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्याचा आत्ताच ह्या ठिकाणी फारच छान असा सुगंध सुटलेला आहे. यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हे अर्धी वाटी साजूक तूप घालून घेऊया. ह्याला मी अगदी कोमट असं गरम करून घेतलेलं आहे. ह्याला अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे. तूप ह्या मिश्रणामध्ये अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. गाईचं साजूक तूप हे देखील स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फारच गुणकारी ठरतं. तसेच ह्याचे देखील आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात. तर हे साजूक तूप आपण ह्या मिश्रणामध्ये छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. हे पहा, ह्या मिश्रणाचा अगदी सहज लाडू वळल्या जातोय. ह्या मिश्रणाचे आपण लाडू बांधून घेणार आहोत. आपल्या हाताला हे मिश्रण चिकटलेलं आहे त्यामुळे आपले लाडू व्यवस्थित वळल्या जाणार नाही. त्यासाठी आपण अगोदर आपले हात स्वच्छ धुवून कोरडे करून घेऊया आणि ह्याचे अगदी छोटे छोटे लाडू बांधून घेऊया. तुम्हाला ह्याचे लाडू बनवायचे नसतील तर तुम्ही ह्याला असंच एखाद्या काचेच्या बरणीत भरून चमच्याने खायला घेऊ शकता. रोज एक तरी मोठा चमचा भरून ह्याचं सेवन करायचं आहे. तर हे पहा, अगदी एकाच हाताने हे लाडू छान वळल्या जातात. हाताच्या मुठीत बसेल अशा साईजचे लाडू तयार करून घ्यायचे आहे आणि रोज ह्याच्यातील एक लाडू खायचा आहे. ह्या लाडूचं रोज सेवन केल्याने तुमच्या शरीरातील वात, कफ, ॲसिडिटी दूर व्हायला मदत होईल आणि हाडं देखील ह्याच्या सेवनाने बळकट होऊन हाडांचे दुखणे देखील ह्याच्यामुळे बरे होतील. ह्या लाडूचं रोज सेवन केलं तर तुमच्या शरीराला मुबलक प्रमाणात आयन, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मॅंगनीज, झिंक, फायबर, कॉपर, फॉस्फरस इत्यादी अनेक उपयुक्त घटकांचा लाभ होईल. ह्याचसोबत निद्रादोष दूर होऊन तुम्हाला शांत झोप लागेल. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील. डिप्रेशन तसेच अपचनाच्या समस्या देखील ह्याच्यामुळे दूर होतील. मायग्रेनच्या समस्येवर देखील हे लाडू फारच गुणकारी आहेत. मुलांच्या बुद्धीचा विकास तसेच स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी देखील हे लाडू फारच लाभदायक आहेत. हे लाडू चवीला देखील एवढे चविष्ट लागतात की अगदी लहान मुलं देखील अगदी हट्टाने हे लाडू तुमच्याकडे मागून मागून खातील. घरातील अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण ह्याचं सेवन करू शकता. मुलांच्या बुद्धीच्या विकासावर देखील हे लाडू फारच फायदेयुक्त आहेत. तेव्हा उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तीनही ऋतूत वर्षभर तुम्ही ह्याचं रोज एक लाडू असं सेवन करायचं आहे. बघा, ह्याचे तुम्हाला नक्कीच भरपूर फायदे जाणवतील. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.